साढ़े आठ णवांक सुमार एक कॉल आयो विरेंद्रान कॉल केलो म्हाका की अशें अशें हांगा परिस्थिती जाल्या आनी हांगा गॅस लिकेज विकेज जाता म्हणून हांगा विशय जालो म्हाका कळ्ळें. हांव मागीर हांगा आयलो तेन्ना ऑलरेडी सगळें हांव फायर ब्रिगेड ते बी उबारून सगळें सिलिंडर बिल्डर घेवन ते घेवन गेल्ले तेन्ना हांव आयलो तेन्ना हांगा कांय नाशिल्लें म्हणून पयलें हांव उलयलो म्हाका सरावंडींग लोकां कडेन उलयलो आनी कांय पेशंटान पेशंटान गेले ते म्हाका कळ्ळें तें खबर काडलें मागीर हांव गेलो आनी आमचे सेक्रेटरी पंचायतीन लिवेर आसा हातून आसा पूण हांवें इमिजिएटली तांकां तेन्ना ह्या स्कॅपाचेर आमची ऑलरेडी ताची कंप्लेंट आमची फायलूच घेवन आयला तुमकां दाखोवपाक ऑलरेडी ती कंप्लेंट आमच्या विरेंद्रान आनी हांगा आमच्या लोकल्सान ऑलरेडी कंप्लेन लॉज केल्ली. सो आमी तेजें इन्स्पेक्शनूय केल्लें. इन्स्पेक्शन केलें तेन्ना इन्स्पेक्शन म्हणून ताका आमी सांगलें ताणें आमकां बरोवनय दिल्लें आसा असो त्या टायमार की आपूण हे स्कॅपाड बंद करतलो म्हणून आनी हजार्डस जालें लॉंग बॅकर म्हाका दिसता ताका एक तीन चार म्हयने तरी जातले. बट तुमी परत क्रॉस चॅक करूंक ना? ना ना ताणें आमकां बरोवन की आमी हांगा तांचे लोकल्सांचें म्हणणें कितें आशिल्लें की आमकां ताचो धंदो बंद जालो नाका पूण ते रेगुलर जावंक जाय सारके आमचे टायमार तांचे आवाज करता सावंड पोल्युशन ते बंद जावपाक जाय मागीर तांचो बिझनसाकय आमी ओपोज ना म्हणटाले ते सावंड पोल्युशन बंद जावपाक तांचे त्रास जाता पळय तांचे बंद करचे म्हणटा सांगले त्या प्रमाणे तांचे कडेन बरोवनूय घेतलेले की तूं अमके टायम टू अमके टायम मेरेन तुजी एक्टिविटीज बंद दवरतलो मागीर तूं एरिया हांगा सगळें क्लीन दवरतलो आवाज करचो ना हे सगळें आमचे कडेन बरोवन आमी सगळ्यांक ताका आमी थोडो टायम दिलो ताणें सांगलें आपूण स सात म्हयने आपूण पर्मनंट बंद करतलो हे ताणें आमकां वर्बली सांगिल्लें बी की करता अकॉर्डिंगली ताजेर मागीर परती थोड्या दिसांनी परत कंप्लेंट जाली परत कंप्लेंट जातकच विरेंद्रान थंय परत कंप्लेंट केलें आनी बाकीच्या लोकल्सांनी परत कंप्लेंट केली ताका आमी परत आमी कॉल लॅटर आमी आठ दीस पयली कॉल लॅटर काडलें ताका यो म्हणून ते दिसा ज्या मनशान कंप्लेंट केली तो मनीस हजर नासलो म्हणून ते आमी पोस्टपोन केला तो फुडल्या कांय दिसांनी दोन तीन दिसांनी कितें दवरला ते तो प्रश्न हो इशू जालो तो आज आमचो इशू जालो म्हणून त्या आधाराचेर ताका आमी इमिजिएटली आतां पर्मनंटली हे ताजे स्कॅपयार्ड स्टॉप बंद करपाचो आनी ना ना ताका ऑलरेडी डिमॉलिशाची आमी शोकस नोटीस दिल्या ताका ऑलरेडी आमी डिमॉलिशाची जी ताका आमकां शोकस नोटीस दिल्या ताका ताणें आमी रिप्लाय दिल्लो आनी सो आतां ताका डिमॉलिश जावपाक ताचे आतां ही ताका फस्ट आमी ऑर्डर काडल्या आतां फुडली ताका आमी डिमॉलिश ऑर्डर काडटा आनी एन्टायर स्ट्रक्चर ते डिमॉलिश सर कितलींच वर्सां जालीं ते तुमकां कंप्लेन दिता तेंच्या कडेन फायल आसा कितली वर्सां जाली कंप्लेंट केला म्हजे कडेन जेन्ना ही कंप्लेंट आयली लास्ट सिक्स मंथ हांव हँडल करता तातूंत आमचे दोन ऑलरेडी मागता दोन इन्स्पेक्शन जाल्यार आमच्या ऑलरेडी ताका आमी नोटीस बिटीस धाडून सगळें आमचे केल्ले आसा आनी ताका आमी लास्ट स्टॉप नोटीसूय काडपाचे आसले पयरूच काडपाक आसले सर वा आयलो केन्ना सर हे आतां 30 जाण एडमीट जाले उपरांत तुमी काडटले ना आमी ताका ऑलरेडी पयली शोकस नोटीसी काडलेली आसा ताका हे केल्ले आतां रेजिडेंटांनी सांगले कितें की आमकां ताका बिझनसाचेर ऑपोजीट ना आमकां तेजे रेगुलरायज जाल्ले म्हणजे सावंड पोल्युशन जावपाक उपकारना तो आवाज करता उलोवंक करपाक आनी ताणें आमकां बरोवन दिला की आमी लिक्विड आनी हजार्डस कसलेच कापून करना म्हणून लिक्विड किंवा हजार्डस पण आतां तेंचे कडेन सापडले स्पेअर पार्ट की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीले स्पेअर पार्ट तोच बिझनेस करता आमी आमकां दिला बट आतां सापडलं तेन्ना तुम्ही कितें एक्शन इनिशिएट जावंक जाय तेजेर आमी फुडें फर्दर कोणाक कन्सर्न ऑथॉरिटीज आसा पळय तांकां आमी बरोवन घालतले की बाबा तरी इमिजिएट एक्शन घेवन तरी आतां बंद करचें म्हणून पोल्युशन कंट्रोल जावं नाल्या आनी कितें आसा तातूंत आमी सगळ्यांक बंद करतले वा डिमॉलिश करतले डिमॉलिश करप हे स्ट्रक्चर बंद करप हो बिझनेस ताजो पर्मनंटली बंद करतले तो ऑलरेडी आमी इनिशिएट आमी केलो आनी स्ट्रक्चर डिमॉलिशाचे आतां फर्दर आमी एक्शन घेतले स्ट्रक्चर डिमॉलिश करतले हें परतून स्टार्ट जालें जाल्यार तुमी म्हणटा पळय आतां हें करता कित्याक हे आतां खूब एलर्ट दिलेले आसा ते 30 जाण हांव एग्री करता आज जो आलो तो एक आमच्या मेशीन एक व्हडलो घातक साबीत जावंक शकताले पूण ते आमचे आमी सालवार जाले देवाच्या कृपेन पूण आमी ताजे एक्शन इनिशिएट करता 100% आमी ताजे कितें आसा ते एक्शन इनिशिएट ऑलरेडी आमी नोटीस तांकां ऑलरेडी दिली ते मारलेले आसता नोटीस ऑलरेडी ताका कारण तो हॉस्पिटलान आसा म्हणटकूच आनी आतां डिमॉलिशीची ऑर्डर ताका आमी इमिजिएटली तुमी आनी पुलीस कंप्लेन दिल्या आमी दितले पुलीस कंप्लेन आतां पुलीस म्हणून ऑलरेडी मातसो सकाळी आले पुलीस आयिल्ले पुलिसांक ताजे प्रोविजन पुलीस कितें म्हणटा आमकां ताजे प्रोविजन कांय ना पुलीस कंट्रोल आमी कितें करता पुलीस म्हणटा आमचो सेक्रेटरी आतां ह्याच्या वरसून तुमी फायंड आउट केला की कितले स्कॅप रायड अशें आसा काय म्हणून मेरशेन स्कॅपाडा हांव तशें पळय 12-13 लिस्टेड स्कॅपाडा आमचे मेरशेन आसा कोणाकूच परमिशन्स ना तांकां म्हणलें पूण रेजिडेन्शियल एरिया ना रेजिडेन्शियल एरिया आतां हे आनी थंय एक आसा त्या अर्धान दोन आसा पूण तांकां परमिशन ना आतां ताणें तो आमकां सकाळ फुडें आपलें ते हजार्डस ते लिक्विड ताणें हांगा हाडले पळय आतां म्हणटा ते आयले खंयच्यान तो म्हणटा मिलिटरीतल्यान हाडले म्हणून
मिलिट्रीन बाबा क्लोरीन आसले सिलिंडर्स तांकां ऑक्शन करपाक तांकां ऑथॉरिटी आहा ते करूंक शकता मिलिट्री ताजेर इन्वेस्टिगेशन जावपाक जाय हाजेर थरले इन्वेस्टिगेशन जावपाक जाय चोरून हाडला जाऊ शकता किंवा बाबा ते मिलिट्रीन क्लोरीन गॅस सिलिंडर आसता पळय ते ऑक्शन करपाक शकना कितें तरी नॉर्म्स आसतले कितें तरी आतंकवादी एक्टिविटी करपाचो प्रयत्न करता इन्वेस्टिगेशन आहा पळय ताजेरूय जावपाक जाय की ताणें खंयच्यान हाडले पळय ते सरपंच म्हणले की बाकीचे जे आसा न्ही स्केपयार्ड तांकां परमिशन ना म्हणून सो तुम्ही एका डेमोलिशन काडटा बाकी सगळ्या डेमोलिशन ऑर्डर काडटा आता आमच्या आता फुडल्या हातून मिटींग आम्ही घेतल्या की आम्ही सगळ्या ऑलरेडी सगळ्या स्केपयार्डांक नोटीस धाडलेल्या ते रिप्लाय करना आम्ही ऑलरेडी सगळ्या स्केपयार्डांक आमच्या नोटीसीस केल्या कोणाकूच आम्ही हे करून अशें न्ही आता सगळ्या साजेर आमकां परत इन्वेस्टिगेशन करून आमी सगळ्यांचे इन्स्पेक्शन बी आमकां दवरचें पडलें तुमकां रिप्लाय करना म्हणजे तुमकां ते लायटली घेता ते तुम्ही कितें सांगा पूण आमी आतां इनिशिएट करले बाकीचे अथॉरिटीज जे आहा पळय पोल्युशनाच्यो अथॉरिटी त्या सगळ्या तांकां आमी पार्टी करून आमी सगळे आतां फुडले हेल्थाकूय पार्टी करून आमी तांची सगळ्यांची आतां फुडली इन्स्पेक्शन सगळ्या स्कॅपराचे करतले कारण अशें सांग परत प्रॉब्लेम जाय जाल्यार एक मिनिट राव आमी हे लेटर तयार केला जे आमी आता सरपंचाक आनी पंचायतीन सबमीट करतले की जितले मेरशे ज्युरिडिक्शनान जितली स्क्रॅपयार्ड येता पळय तितली बंद कर आनी डॅमोलिश कर नाका आमकां तुगेली स्क्रॅपयार्डूच नाका आमकां जी लोकांच्या जिवितांक हानी करू शकता ती प्रेझेंटली हे आता इज परमनंट एक्शन हाका आता फाल्यां कोण समज आयलो बाबा आपलो वरत आसता म्हाका आमचे जावचे ना तुमी बाकीच्यांक आतां नोटिसी काडल्या ते रिप्लाय करना म्हणटा मी कितले दीस दिले रिप्लाय करता म्हयनोभर दिलो हांगा जालो जावन गेलो आतां तेजेर एक्शन घेवपाचो टायम आयलो ओके तुमी विक्टिम्साच्या फॅमिलीक मेळा ना ही कोण हिंगा हॉस्पिटलान जे कोण हे जाले पळय ते एडमिट झाले तेंकां कोणाक मेळपाक गेल्ले ना वतलो आतां सांजो वचपाचो कितले जाण हे जाले एडमिट जाले हांव एकटो एक पांच जाण कितें आसा म्हणून एक तांची ताजीच फॅमिली आहा आनी एक हांगा असले आनी दोग तीन जाण आहा न्हू ओनराच्या घरान ताजे घरूय हांगा ताजे बिझनसूय हांगाच न्ही असो केप्यार्ड दोनूय हांगाच ताजे सरपंच तुम्ही पोलीस कंप्लेन फायल करता सो बाय टुमारो बाय टुमारो विल थँक्यू ती आमची लेडी लेडीज बायलां आहा मातशें तेंचे एक बायल आबूज को ना आसूं ना आमी ते नेटान केला आनी सगळ्यांना सिग्नेचर घेता ह्या स्क्रॅप कार्डाक लागून तुम्हाला किती इश्यू फेस करचे पडटा त्याच्या बद्दल खूप इश्यू फेस करचे पडटा आमकां किती हा इश्यू एक तर खंयच्याय टायमार गाडयो भरता व्हडल्या व्हडल्या नांवां येता आनी दुसरी गजाल म्हटल्यार ते वायरी बीन सगळ्यो शेतान व्हरतानी जळयता खूप धुंवर येता आनी तेजेर तुमी कंप्लेन बीन फायन केल्ली आहा पंचायती सांगलेलें आसा खूब फावट सांगलेलें आसा पूण कोण हें करना एक्शन घेयना हेल्थाचे इशू कोणाक हेल्थाचो इशू करून हांवें कितकेच लॅटरां पासून ना ना तुमकां दुयेंस कितें जालां तें एका धुंवराक लागून कोणाक कोण हें जालां दुयेंस पडलां काय म्हणटा पूण फाटल्यान ती हळशीक आहा न्हू सगळीं ती आमी हेल्थान बीन कंप्लेन केल्ली आसा लॅटरां बीन आसा आमचे कडेन कितें लॅटर केलें तुमी फाटल्यान ती घाण आसा सगळीं पोल्युशन आसा सगळें हें केल्लें हेल्थाचें हेणी कितें एक्शन घालें एक्शन घेवन तेंकां तेणी सांगलेलें दुसरे फावट तुमी आनी हें करनाका आमी येवन सर्वे करतले म्हणून हेल्थ ऑफिसर येयल्लो आनीक परत येवंक ना तो ना तेंकां सांगलेले तिणें तुमी ड्रेनेज बीन थंय मारा भायर सोडूं नाका सगळीं घाण म्हणून आतां कितकी वर्सां जाली तुमकां इश्यू फेस जाता तुमकां म्हाका दिसता आमी हांगा येयल्ल्या घर बांदून आमकां 12 वर्सां जालीं तेन्नाच्यान फेस करता आतां हे इन्सिडेंट जाला पळय न्हू तुमची मागणी कितें आहा हे इन्सिडेंट आयज
सकाळी म्हाका उठना बरो हांव सकाळीं साडे पांचांक उठता साडे पांचांक उठना बरो म्हणटा हांवें कितें तरी दापरलें सोडा खायना भजन अशें ताळ्यान जावपाक सगळ्याक भायल्यान सरावंडींग पळयता जाल्यार अख्खो धुंवर सगळो सगळ्यांक पयलो हेंचो कितें सिलिंडर आमचो आजूबाजू जाला काय म्हणून सगळ्यांक फोन केले खंय कितें तरी जाता म्हणपाक लागले आनी सकाळीं सॉस घेवपाक म्हाका रेडी जायना भायर सरपाक पयता सगळे सगळे बंद केले ऑलरेडी हांवें आनी इतले त्रास जावपाक लागले ना आतां भायर सरतना कशें हॅल्मेट बी घातलां सगळे बांदून लावून भायर सरला आनी फाटल्यान मागीर ही कोणा कोणाचे आयकूंक आयलो बरी ना हे ते आनी म्हाका फोन कितले कितें जालें काय अशें म्हणून आनी म्हणल्यार असो असो गॅस प्रॉब्लम जाला हेंचो ओके तुमचें नांव कितें शर्मिला तुमी सगळ्या डिमांड आनी स्टेपवेळ आसा मोडसो ऑलरेडी आमी सगळे पंचायतीन दिल्ले आनी आतांय बी आमकां नाकाच इतल्या केक प्रमोद कामत आमगेलो सरपंच आतां करतलो कितलो इशू आहा पळय हे कोणाचे जीव घेवपाचे गव्हर्मेंट प्रोजेक्ट आयल्लो तेन्ना आमकां सांगला पळय तो गॅस तयार करता म्हणून तुका हांवें सांगू ना ते गॅस फुटून सगळे वतले म्हणून हे इशू आहा कोण जाणा खंय आनी क्राऊड येतलो आशिल्लो काम जालो म्हणून गर्मेन जर जालो न्हय जाल्यार त्रासान पडला हय ना ना ती हॉस्पिटलान सुद्दां हांगा न्ही सायब तुम्ही आज हंगासर आसा हंगासर सकाळचो एक इन्सिडंट घडलो गॅस लिकेजाचो सो तुमकां कितें सांगचें दिसता म्हाका सांगचें दिसता कितें जाणा आमचे गांवांतलें इनडिसिप्लीन भरपूर चल्लेलें आसा आनी जेन्ना पंचायत एक पळय केन्ना कंप्लेन वयता तेन्ना पंचायत एज ए डिसिप्लीन ऑथॉरिटी एक्शन घेयना डिले करता आनी हाकाच लागून असलो इन्सिडंट घडटा दीस इज अ वेकअप कॉल जायते वायट जावंक शकतालें पूण देवानूच आमकां राखल्या पूण हे फुडें हांवें आयज एज ए ब्लॉक प्रेजिडेंट ऑफ काँग्रेस पार्टी ऑफ सांताक्रूज कॉन्स्टिट्युशन आयज एक लॅटर दिला हे फुडें आनी कसले जावंक जायना म्हणून आनी सगळे हे ब्लॉक जावंक जाय म्हणून सगळे हेजेर इन्स्पेक्शन जावंक जाय आनी कोणाक पळय इलिगली पळय हें करता तेंचे सगळ्यांचेर एक्शन जावंक जाय म्हणून आनी जे कोण इलिगल कन्स्ट्रक्शनाक केल्लेली आसा असले स्टेप हेडांक ती डिमॉलिश जावंक जाय म्हणून हांवें लॅटर केल्लें आसा सर हेजार डेज मटेरियल आसा आनी ते गॅस लिकेज इनफ्लेमेबल सबस्टन्स दवरपाक मेळ टायम टू टायम हांगा चॅकींग बीन जायना इन्स्पेक्शन बीन जायना ऑथॉरिटीजांनी पळोवंक जाय न्हू आतां आमी कांय सगळो हिंगासर तो आमचो एकलो हिंगासरलो लोकल भाव
कितनी लेटर केली कितले ते इन्स्पेक्शन झाली पण कायच जायना आता हजारडस मटेरियल असे स्टोर करो पण आता इतकेच म्हणता फाड्या जरी बॉम्ब हाडून दौरले जाल्यार कोण पावतले सिच्युएशन इज व्हेरी पॅथेटिकल सो तुमच्या आयडीच्यान तुम्ही किती लेटर बाग करतले आयच्या इन्सिडंटाचेर आयच्या इन्सिडंटाचेर हांवें ऑलरेडी लेटर केले पंचायतीक आणि हांवें डिमांड केला की इमिजिएटली हे करचे स्टॉप करचे आणि त्या उपरांत हे डिमॉलिश करचे म्हणून कित्याक इलिगल स्ट्रक्चर आणि फाटल्यान तेणी एन्क्रोचमेंट करून सगळे हे शेत आहात ते फिलिंग केला आणि तसे जाऊक जायना लो लाईन एरिया फील करून एक्सपांड करता एक्सटेंड करता पयलो हो धाकटलो स्ट्रक्चर आसलो एक्सटेंड करता तेका सगळे लोकांक सकाळी न्हिदलेले कडेन ते उबार जावन ते उठून बसोंक लागले दोळ्यांक लागले लोकांक हे कितें आता असले रेजिडेंशियल एरियान असले हे घालप सर मॉर्निंग एक्झॅक्टली किती इन्सिडंट आला तुम्ही किती खबर आहात इन्फॉर्मेशन आहात ना आयकता कितक्या टायमाचे पहिले फ्लॅट एक्चुअली हा पहिला सकाळी फुडें पांचांक सुमार हिंगासर किती तरी दोर येऊन लागलो आणि ते पळोवन ते चार दोग जाण लोक कामदार खंय येवन कसले तरी वायट पावडर उडोवंक लागले तो वायट पावडर उडयता ते थिंगासरूच पडले खंय आनी त्या उपरांत मागीर हे सगळ्यांक हें जालो दुवर जालो त्या वायट पावडराचो हें धरून इफेक्ट धरून आसतलो तो सगळे म्हणजे ते प्रिपेर्ड आहा पावता ते वायट पावडर उडप म्हणजे तेंकां खबर आहा कितें कितें करपाचें ते रेमेडियल स्टेप कितें घेवपाचें ते म्हणजे ते जाणा हिंगा कितें कितें चलता तें आनी त्या उपरांत सगळे लोकांक हिंगासर झाडांक पळय इफेक्ट येयलो हें झाड पळय कितलें पयस आसा तें झाड देखून पळय लासलां कशें तें आनी हे लोक हे घरांनी रावता तो हे फ्लॅटांनी रावता ते सगळ्यांक हिंगासर हें जाल्लो आहा इफेक्ट येयलो आहा सुमार 40 लोकांक सुमार इफेक्ट जाल्लो आहा खंय आनी 4 or 6 जाण मातशे हें आहा सिरियस आहा सकाळचे खंयच्या ऑथॉरिटीज आनी हांगा येवन विजीट केल्लें आनी कितें एक्शन प्लॅन वा कितें इन्स्पेक्शन बीन केलां आमचो सरपंच आतां येयला पळय MLA सकाळी येयलोलो खंय आनीक आमी इन्फॉर्म केलां एका पोल्युशन कंट्रोल बोर्डाकूय टॅलिफोनिकली इन्फॉर्म केलां आनी आमचे एक एडवीन वास म्हणटा तेणें इमेलूय धाडलेलो आहा आनी तेणी सांगलेलें आहा खंय शर्मिला मोंतेरो की एक्शन घेता म्हणून सो आतां पळोवया कितें जाता तें ना जाल्यार आमी एक लोकांक हिंगासो एश्युरंस दिला वी वील बी वीथ यू ऑन द रोड्स म्हणून आनी एक कशेंच आमी आनी जावंक दिवचें ना आनी उरलेलीं पळय स्क्रॅपयार्ड आहा तेंचे इन्स्पेक्शन करून ती तेजेरूय एक्शन घेवचें पडटलें तशें आमकां म्हायती मेळ्ळ्या की हॉस्पिटलान ऑब्जर्वेशनाचेर दवरला तुमकां कितें खबर आसा कोण सिरियस बीन आसा हितून ना सिरियस आसा जाल्यार म्हाका खबर ना हय पूण मातशें सिरियस आसा तेंकां हय ओके सर थँक्यू थँक्यू यहाँ पर एक इंसिडेंट हुआ है गैस लीकेज का आपको क्या कहना चाहते हो क्या होता है एग्जैक्टली आपको कुछ पता है यहाँ पर क्या है स्क्रैप यार्ड है काफ़ी ज़माने से स्क्रैप यार्ड छोटा छोटा था एक्चुअली उनका गैस का जो लिक्विड लीकेज होने के बाद उस गैस की स्मेल आई सुबह 5-6 बजे का वक्त था कुछ घरों में भी ब्रीथिंग फीलिंग हो रहा था बदबू कैसी बारिश हो आ रही है सर महसूस हुआ उसके बाद देखा तो ये स्क्रैप यार्ड में हंगामा होने लगा मध्यम तो वेट करते करते सीरियस होने के बाद तकरीबन अभी सुनने में आया है कि 8-9 लोग अभी सीरियस है तो हॉस्पिटल GMC में आया उसके बाद नगर पालिका वाला लेकिन यहाँ पर सुनने में आ रहा है कि सिलेंडर की गैस जो LPG तो दूसरा वाला सिलेंडर सेंट्रल गवर्नमेंट से जो ये होता है वो अचानक ये स्क्रैप यार्ड वालों के पास आ गए बोले से लोग खाली है समझ के उसको ले आ रहे कटिंग करने के बाद वो लीकेज होने के बाद बाय मिस्टेक हंगामा हो गया देखा जाए यहाँ पर स्क्रैप यार्ड यार्ड वालों के लिए भी सेफ्टी है और बाकी आवाम के लिए भी सेफ्टी है इसको डिसेंट जगह कोई अलग जगह
आप जगह दे के उनको रखा तो बेहतर रहेगा। सोसाइटी कॉलोनी एक इंसान रहने के जगह में इस सीरियसली रसायन लिक्विड को तकलीफें होती है आगे सबके लिए। साहब हंगसर एक गैस लीकेज इंसिडेंट घड़ला सकाळच्या टायमार आणि सध्याक तुम्ही हंगसर राहा तुम्हाला किती सांगते दिसतं किती झालं असतं पळा। इट इज एज सिंपल एज दॅट। जितले आता हे बामण भाटातले लोक मेलशेप वाठारातले हे कित्याक जमा झाल्या तर दे आर व्हेरी सिरियस अबाउट दीस पर्टिक्युलर इशू। वो पंचायतीक म्हणटा खरं म्हणजे पंचायतीन हांकां खरं म्हणल्यार असले रहिवासी एरियान असले यार्डांक परमिशन दिवचेच न्हय आणि परमिशन दिवन लोकांचे जीव धोक्यान घाल्या मरे। आमचे मेळशेकारांची मागणी कशी आसा की जितले मेळशेकार आसा तांच्यांनी हाजे कडेन आमगेल्या सरपंचा कडेन मागणी कितें केल्या की जितले मेळशे ज्युरिडिक्शनान स्क्रॅबर्ड येत स्क्रॅपयार्ड येता पळय तितले ताणें बंद करून डॅमोलीश करचे कळ्ळें न्ही। आतां डॅमोलीश करता आसतना हें मात लक्षान दवरचें थोड्यांक खंय नोटिसी दिले तांच्यांनी खंय रिप्लाय अजून करूं ना हाजो अर्थ ते रिप्लाय खंयच्या आधाराचेर करतले। काही लोक कोर्टान गेल्ले आसा आतां बरें कोर्टान गेले म्हटल्यार ताका वाट दिणारो कोण मनीस स्वता सरकार किंवा पंचायत आसूं शकता। सो आमचें म्हणणें इतलेंच लास्ट टायम म्हाका दिसता स म्हयन्या पयलीं आमी पंचायतीक म्हणिल्लें की बाबा हे गॅस म्हणटा तो प्रकार पळय कस असले म्हणजे गॅस रिलेटेड प्रोजेक्ट तुमी मेळशेन हाडूंक दिवं नाका जेणे करून लोकांचो जीव धोक्यान येवं शकता। आमचें इतलेंच म्हणणें। थँक्यू।